नमस्ते, आज मी कैरीचे लोणचे बनवते. अगदी झटपट तयार होणार आंबट गोड लोणचं गुळाचं. 2 ते 3 दिवस टिकेल आपल्याला आणि शरीराला थंडावा देणारं असं लोणचं मी तयार करणार आहे. आता 2 मोठ्या कैऱ्यांचे मी मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या आहे. अशा एकसारख्या गुळ घेतलेला आहे, किसून घेतला आहे गुळ, पाकळ्या घेतलेल्या आहे, अख्खा धणा घेतला आहे, अख्खा बडीशेप घेतला आहे. याची फक्त मी जाडसर कुटून घेणार आहे. खलबत्त्यात कुटून घ्यायची, मिक्सरमध्ये नाही करायची पावडर. त्याची अगदी जाड जाड 2-2 तुकडे होतील एवढंच त्याचं कुटायचं आहे. बडीशेप मी कुटून घेतली खलबत्त्यात जाडसर, बघू शकता, जास्त पावडर नाही केली. लसूण पण किसून घेतला आहे मी. हळद घेतली 1 छोटा चमचा, लाल तिखट घेतलंय 1 चमचा, मीठ घेतलंय 2 चमचे, छोटे 2 चमचे घेतलंय. आपण एवढं साहित्य काढून घेणार आहोत कच्च्या कैरीमध्ये. भांड्यात काढून घेते, त्याच्यात हा गुळ आहे. बारीक किसून घ्यायचा नाही तर कुटून घ्यायचा. बारीक किसून घेतलंय. अजून गुळ 1 वाटी घ्यायचा असेल तरी पण खूप छान चव येते जास्त गुळाची, जास्तीत जास्त गुळाची. उन्हाळ्यामध्ये थंडगार लोणचं आंबट गोड छान लागतं. मीठ घालते, आपल्याला जास्त टिकवायचं नाही लोणचं, त्याच्यामुळे मी मीठ कमीच घेते. अगदी पाहुणे आले ना आपल्याला काय रात काही लोणचं नाही येतं, अगदी ताबडतोब करण्यास झटपट करण्यासारखं आणि चवदार लोणचं. बडीशेपची छान चव येते. धने हे कालून घ्यायचे सगळं. असं गुळ मी सगळा कालून घेतलाय, छान हाताने मिक्स करून घ्यायचा. गुळाचे खडे मोडून घ्यायचे म्हणजे लवकर मुरतं, ते आपल्याला झटपट खायला. 1 तासात मुरलं म्हणजे छान ते गुळाचं पाणी होतं. कालून घेतलंय सगळं गुळ लोणच्याला. त्यासाठी तेल घेतलंय मी, 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. लसूण किसून घेतलाय, कांदूनही घेऊ शकता तुम्ही. अगदी थोडीशी मेथी घेतली मी फ्लेवरसाठी, चवी सुगंध आणि चवसाठी. मोहरी घेतली थोडी आणि हिंग घेतलाय. हे थोडं थोडं अगदी कमी कमी प्रमाणात घेतले कारण उष्ण येते गरम असल्यामुळे. आपल्याला लोणच्याला फक्त आपल्याला शरीराला थंडावा देण्यासाठी लोणचं बनवायचंय. हे फक्त फ्लेवरसाठी घेतलंय मी. थोडं अगदी गरम करून घेतलंय मी. थोडी वाफ गेल्यावर हिंग घालते, मोहरी घालते, मेथी घालते, हळद आणि तिखट मी त्याच्यातच घातलंय. हळद त्याच्या याच्यात तेलात टाकली म्हणजे ते कडस काळपट होऊन जाते जास्त जळली तर. लसूण घालते, लसूण जास्त लाल करायचं नाही आपल्याला, फक्त त्याचा कच्चटपणा जावा एवढ्यासाठी तेलात परतवायचं. ते टिकणारं लोणचं नाही ते आपलं, टिकणारही नाही. अगदी भाजी ना खाताही मुलं अगदी पोळी बरोबर वरण भाता बरोबर हे लोणचं अगदी लगेच संपतंय. केले तयार झालं लोणचं आपलं. सगळी फोडणी काढून घ्यायची आहे. 1-2 तास छान मुरलं तर गुळाचं पाणी झालं म्हणजे लगेच मुरतं ते लोणचं. 2-3 दिवस टिकतं हे लोणचं आपलं फ्रीजमध्ये. 2-3-4 दिवस टिकेल पण तेवढं टिकतच नाही, लगेच खाल्लं जातं ते लोणचं.